आज देशामध्ये सीएएच्या माध्यमातून काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून या विधेयकाला या विधेयकाला विरोध करून अल्टिमेटली संविधान बदलण्याच्या हालचाली चालू आहे की काय, अशी परिस्थिती काँग्रेसच्या लोकांनी निर्माण केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे लोक म्हणायला लागले, इतर पार्टीचे लोक विरोधी पक्षवाले म्हणतात की येणाऱ्या काळात आरएसएसचे लोक हे संविधान बदलणार अशी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जी संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे हे संविधान संपूर्ण जगात एक चांगल्या प्रकारचं संविधान आहे. म्हणूनच या देशाचे पंतप्रधान आपण बघितलेलं असं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की एक मी रेल्वे स्टेशनवर चाय बनवलेला माणूस जर पंतप्रधानाच्या पदावर जातो तर ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळं. आज तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं जरी बघितलं तर रस्त्यावरचे लोक, चाय टपरीवर लोक, पान टपरीवर लोक किंवा सर्वसाधारण लोक हे जे सत्तेमध्ये जाऊन बसले ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं जाऊन गेलेले. म्हणून ही जी वल्गना विरोधी पक्ष करतायत, भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्ष करतायत की या संविधान बदलणार आहे, संविधान बदललं तर हे सर्वांना त्याचे भोग मिळणारच आहे आणि दलित समाज कधीही संविधानाला विरोध करेल आणि रस्त्यावर उतरेल. परंतु याचे जे इफेक्ट आहे हे इफेक्ट सर्व लीडरना होईल. लीडर ॲटोमॅटिकली आणि वाणीच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होईल आणि असं या देशामध्ये कुठेही शक्यता नाही आणि संविधान वगैरे बदलणार नाही. कारण जे ज्या माणसाचं नाव एक गरीबातला गरीब माणूससुद्धा राजा बनू शकतो आणि राजा माणूससुद्धा खाली येऊ शकतो अशी या घटनेनं सर्व समाजाचे जवळपास 7.5 जातीच्या लोकांना एक न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हे जे काही वल्गना लोकांची चालू आहे की हे संविधान वगैरे बदलतील हे शक्यच नाही आहे आणि अशी तरतूद घटनेमध्ये नाही आहे. जर एकदा कधी असं झालं तर सर्वसाधारण गरीबातला गरीब माणूस मग त्यात सर्व भारतीय जनता पार्टीचे असो किंवा आरएसएसचे सुद्धा असो हे सर्व गरीब लोक किंवा लीडर लोक जे असतात यांना सुद्धा सत्तेत जाण्याचं जो संधी मिळणार आहे ती ह्या संविधानामधून मिळालेली आहे. म्हणून हे संविधान बदलणं हे शक्य नाही आणि हे ज्या वल्गना केलेल्या ह्या खोट्या आहेत. केवळ लोकांना बेवकूफ बनण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी मुस्लिम दलितांबद्दल एक या पार्टी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनमत करण्यासाठीच हा एक त्यांनी सोडलेली पुढी आहे असं मला वाटतं.